अपना सर्वांशी पुनः संवाद या निमित्ताने मी साधू इच्छितो। उद्देश एकच आहे की आज काही आपल्या धारावी आणि अन्य ठिकाणी केंद्रीय टीम बरोबर मी होतो आणि त्याचबरोबर एक माझ्या पत्रकार बांधवांमध्ये सुद्धा एक चर्चा आहे। एवढंच नाही तर जनतेमध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण एक निर्माण होत आहे की बाबा 30 एप्रिलला आणि 15 मेला खूपच काही संख्या वाढेल असं काहीतरी रिपोर्ट्स या निमित्ताने येत आहेत आणि त्यामुळे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हा एक मॅथमॅटिकल मॉडेल आहे की जो एक मॅथमॅटिकल मॉडेलच्या माध्यमातून आपल्याला काही आकडेमोड करण्यात आलेले आहे। जरूर यासाठी काही सायन्स असतं परंतु त्यामध्ये असंही आहे की काही गृहित धरलेले आहे की आपला डबलिंग रेट हा 3.8 राहील आणि तो स्टॅटिक राहील। याचा अर्थ काय की आपण जर काहीही केलं नाही आता तर मग अशाशा स्वरूपाने कॅल्क्युलेशन्स करून त्या गोष्टी केल्या जातात। पण या निमित्ताने माझं आपल्याला स्पष्ट सांगणं आहे की आपण खूप काही करतो आहोत। आज सर्व्हेलन्स मोठ्या पद्धतीने आपण करतो आहोत, जवळजवळ 7000 जास्त महाराष्ट्रामध्ये टीम्स आहेत आपल्या की जे सर्व्हेलन्स करतात, म्हणजे सर्वे करतायत, कुणाला घराघरात जाऊन ताप आहे का, खोकला आहे का, सर्दी आहे का, कोमॉर्बिडिटी आहे का, आणि त्या अनुषंगाने मग आपण त्यांना क्वारंटाईन करतो। आज मुंबईमध्ये सुद्धा मी मुंबईकरांना सांगेन, माझं माननीय आयुक्त श्री प्रवीण परदेशी बरोबर चर्चा झाली, माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर झालेली आहे, या सगळ्यांच्या अनुषंगाने एकच सांगेन की जवळजवळ आज केंद्रीय टीम मध्ये सुद्धा जी चर्चा होते की क्वारंटीन फॅसिलिटीज अधिक वाढवायची। जरूर 75,000-76,000 लोक हे आपल्याला ज्या ठिकाणी त्यांना घरातून काढून बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी, मग कुठे कम्युनिटी हॉल्स असतील, शाळा असतील, वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटीन करण्याचं काम, म्हणजे अलगीकरण करण्याचं काम करता येऊ शकतं। त्यामुळे ती व्यवस्था आपल्याजवळ आहे, आपण सर्व्हेलन्स व्यवस्थित करतो आहोत। एवढंच नाही तर आपल्याजवळ आयसोलेशनचे बेड्स मोठ्या संख्येने आहेत। जर त्याची आकडा जर आपण साधारणपणे घ्यायला गेला तर जवळजवळ 1,55,000 आपल्याजवळ राज्यामध्ये आपल्याजवळ आयसोलेशनचे बेड्स आहेत आणि या सगळ्यांच्या अनुषंगाने आपल्याला मला एकच सांगितलं पाहिजे की टेस्टिंग फॅसिलिटीज, आज जर आपण बघितलं तर टेस्टिंग फॅसिलिटीज मध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये नंबर एकला। जवळजवळ 90,000 टेस्ट आपण आत्तापर्यंत या क्षणापर्यंत केलेल्या आहेत। दररोज महाराष्ट्राची टेस्टिंग कॅपॅसिटी ही 7000 जर आजचा आकडा विचारला तर साधारण किती आज टेस्ट केल्या तर जवळजवळ 7112 टेस्ट आज आपण केलेल्या आणि त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातून टेस्टिंग आपण मोठ्या पद्धतीनं करतो आहोत, सर्व्हेलन्स मोठ्या पद्धतीनं करतो आहोत, क्वारंटीन मोठ्या पद्धतीनं करतो आहोत आणि ज्या लोकांना खरोखर आवश्यकता आहे त्यांना ट्रीटमेंटही आपण करतो आहोत। म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून काम करत असताना आज जो आशादायी आणि एक आधार देणारा जो विषय वाटतो तो म्हणजे आपला डबलिंग रेट हा 7.01 वर गेलेला आहे। म्हणजे पूर्वी काही 8-10 दिवसापूर्वी तो 2-3 वर होता, 3.1 वर होता, नंतर तो 5 गेला, नंतर तो 7.01 वर आला। याचा अर्थ संख्या, आज जी संख्या आहे त्याला डबल होण्यासाठी तेवढे दिवस लागतात। हे मी जे 11 सांगतो 7.01 7 दिवसानंतर तो होतो आणि तो पण आपण त्यावर ठेवणार नाहीये। हा जो सर्व प्रयत्न आहे जो मी सांगितला की आपल्याला अचूक पद्धतीनं सर्व्हेलन्स करून हुडकवायचे, त्यांना क्वारंटीन करायचं, त्यांचं टेस्टिंग करायचं आणि त्यांना ट्रीटमेंट करायचे आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून आज आपण जे काम करतो आहोत त्यामुळे डबलिंग रेट हा निश्चित प्रकारे, म्हणजे तो डबल होण्याचा जो दर आहे किंवा त्याला लागणारे दिवस आहेत ते आपल्याला वाढवायचे, हा आपला उद्दिष्ट आहे आणि म्हणून
ही जी काही संख्या दिली ती मला मुख्य मूळ मुद्दा हा सांगायचा आहे की त्यांची पॅनिकी परिस्थिती निर्माण झालेली तशी परिस्थिती नाही. हे तीन डबलिंग रेट धरून काढलेली आकडेवारी आजच तो साथ आहे, आपण दररोज तो वाढवायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे मला खात्री आहे की आपल्याला या आकडेमोडीवर न जाता आपल्याला जो प्रोटोकॉल ICMR ने दिलेला आहे, ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डायरेक्टिव्ह दिलेले आहे, जो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे जी काही खऱ्या अर्थाने मार्गदर्शक सूचना आहेत त्या अनुषंगाने आपण काम करत राहावं हाच खऱ्या अर्थाने शासनाचा मुख्य उद्देश आहे. आणि म्हणून आज मला हेही आपल्याला सांगितलं की हॉटस्पॉट्स आपल्या महाराष्ट्रात पूर्वी 14 होते, मग त्यामध्ये अहमदनगर असेल किंवा औरंगाबाद असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, हे सगळे हॉटस्पॉट्स होते, पण तिथे आता एकही संख्या वाढत नाही. हे सगळं आशादायी चित्र आहे आणि त्यामुळे आता आपले हॉटस्पॉट्स 5 आलेले आहेत. जर कदाचित आपण मालेगावर अधिक जास्त आता लक्ष देऊन तो अधिक चांगला कंटेंट स्ट्रॅटेजीज वापरून कंट्रोल करू शकलो तर मग तो 4 म्हणजे मुंबई MMR, पुणे, नागपूर, नाशिक, खऱ्या अर्थाने हेच आता 3-4 स्पॉट्स त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे हॉटस्पॉट्स आपण कमी करू शकतो. डबलिंगचा रेट आपण आता पूर्वी 3 दिवसात डबल व्हायचे, आता 7 आपण डबल होण्यामध्ये यशस्वी होतोय. मृत्यू दर हा निश्चित प्रकारे आता कमी होत चाललेला त्या ठिकाणी आढळून येतोय. तो पूर्वी 7 होता, तो आता सरासरी 5 आलेला आहे आणि त्यामुळे तो आता 4-3 आणण्यासाठी आपण सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत. जसं आता आपण मी म्हणालो तसं टास्क फोर्स केलेला आहे डॉक्टर ओकांच्या अध्यक्षतेखाली, त्यांची जी काही 7-8 लोकांची एक्सपर्ट टीम आहे. महाराष्ट्रामध्ये कोणी पण क्रिटिकल पेशंट असेल दररोज एक डॉक्टर त्या ठिकाणी 24/7 उपलब्ध आहे की महाराष्ट्रात क्रिटिकल केस असलेल्या कोणत्याही डॉक्टरला सल्ला घ्यायचा असेल तर या टास्क फोर्समधल्या डॉक्टर्सला फोन करून त्यांच्याकडून सल्ला घेता येऊ शकेल आणि त्यांच्यावर योग्य उपचार होतो का नाही हे सगळं त्या ठिकाणी पाहता येऊ शकेल. त्यामुळे टास्क फोर्स केलेला आहे, एकही मृत्यू होऊ नये, अगदी टोकाची जाऊन आपण प्रयत्न करावा हाच त्यामधला मुख्य उद्देश धरून काही जर चुका झाल्या असतील तर दुरुस्तही व्हायला पाहिजे. म्हणून ऑडिट आपण डेथ ऑडिट कमिटी पण केलेली आहे डॉक्टर सुपेंच्या अध्यक्षतेखाली. त्यामुळे मी एक जबाबदारीने सांगेल की ज्या ज्या काही मृत्यू झालेले आहेत ते निश्चित प्रकारे कोमॉर्बिडिटीचे आहेत आणि म्हणून आता अर्ली स्टेजला कोमॉर्बिड पेशंट सुद्धा जर हाय रिस्क असतील तर ते अर्ली स्टेजला लवकर आपण त्यांना क्वारंटीन करावं अशाही नवीन गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा उपाययोजना चालू आहे. त्यामुळे प्रत्येक दररोज काही ना काही सुधारणा होण्याची जी काही गरज असते ती करण्याच्या वर आपला सतत भर आहे हे मला या निमित्ताने आपल्याला सांगितलं पाहिजे. त्यामुळे प्रामुख्याने आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक इनोव्हेटिव्ह गोष्टी आपण करतो, नवीन गोष्टी करतो. मग ज्याच्यामध्ये आता फोटो बाथ आहे की ज्यामध्ये आता PPE किट्स न लावता खऱ्या अर्थाने एका लवकर व्हावं, सेफ डिस्टन्सवर व्हावं, सुरक्षितता त्याच्यामध्ये असावी आणि PPEची पण गरज पडू नये अशा दृष्टिकोनातून आता फोटो बाथ सिस्टम कस्तुरबाला सुरू केलेली, अशा जवळजवळ आता आपण 100 ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा ह्या आठवड्यामध्ये आपण त्या फोटो बाथच्या सिस्टम्स त्या ठिकाणी आणतो. मी पूर्वी पण सांगितलं की स्वॅब टेस्ट घेण्याच्या अगोदर सुद्धा एक्सरे डायग्नोसिसच्या माध्यमातून आपल्याला काही आपल्या फुफ्फुसावर म्हणजे लंग्समध्ये आपल्याला काही पॅचेस आहेत का ह्या गोष्टी पाहता येतात, त्या गोष्टी आता आपण सर्व दूर सुरू केलेल्या आहेत. मी पूर्वी सांगितलं जसं पल्स ऑक्सिमीटर जो काही पोर्टेबल स्वरूपाने आहे त्यात SpO2 परसेंटेज दिसतं की ज्यात 90% खाली येत असेल तर पटकन त्यांना ऍडमिट करण्याच्या सूचना देता येतात, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. आपण प्लाझ्मा थेरपीमध्ये आपण मुंबईमध्ये पूर्ण प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्यामध्ये बरे झालेल्या पेशंट्स आहेत त्या बरे झालेल्या पेशंट्सचे आपण त्याच्या जे अँटीबॉडीज आहेत त्या अँटीबॉडीज काढून म्हणजे त्यांच्या प्लाझ्मा काढून त्या आजारी क्रिटिकल पेशंट्सला देण्याबाबतची जी काही प्रयोग करण्याची आपल्याला मुंबईमध्ये परवानगी ICMR ने दिलेली आहे त्याचाही भाग आपण या ठिकाणी करतो आहोत. त्यामुळे अनेक गोष्टी आहेत की या सगळ्या गोष्टी आपण सातत्याने करतो आहोत. मी प्रिपेअरनेसच्या माध्यमातून एकच सांगेन की आपण सर्व पद्धतीनं
निश्चित प्रकारे आपली तयारी आहेच आणि असतेच, मग ते राज्य स्तरावर असो नाहीतर मुंबईच्या स्तरावर असो. मुंबईच्या स्तरावर सुद्धा मी आता सांगितलं तसं इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन वाढवण्याचं काम अक्षरशः उद्यापासून अग्रेसिव्हली करणार आहोत. जरी धारावी सारखा एरिया असेल त्यांना होम क्वारंटाईन करण्यात फार अर्थ नाही अशी चर्चा माननीय आयुक्तांशी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी झालेली आहे. कारण होम क्वारंटाईनचा अर्थ काय, एका रूम मध्ये जर 10 आणि 15 लोक राहत असतील आणि त्यांना आपण होम क्वारंटाईन व्हा असं सांगितलं तर ते जे काही खऱ्या अर्थाने शास्त्रीय पद्धतीनं होम क्वारंटाईन होणं बाबा म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे धारावीमध्ये शक्य नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आता शाळा आहे, शाळेच्यातलं मैदान असेल त्या ठिकाणी टेम्पररी शेड्स करून काही करता येईल का, तिथे काही आपल्याला कॉट्स टाकता येतील का, त्याला आपल्याला ऑक्सिजन फक्त जे लागतं ते ऑक्सिजन स्टेशन्स आपल्याला प्रोव्हाइड करता येतील का, या सगळ्या संदर्भाने जे काही प्रयत्न करायचे आहेत आणि जे काही कार्यवाही करायचे आहे ऍक्शन्स घ्यायचे आहेत त्या सगळ्या घेण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून या सगळ्या संदर्भाने आपण पुढे जरी संख्या थोडी अधिक वाढली तरी आपली तयारी असावी या दृष्टिकोनातूनची आज त्या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे हे मला आपल्याला नम्रतेने सांगायचंय. आणि त्यामुळे घाबरून जाण्याचा विषय नाही, मी पुन्हा पुन्हा एकच जबाबदारी मी सांगेन, माझ्या सर्व स्लम्समध्ये राहणारी आमची गरीब आणि जाणकार मंडळी असेल त्यांनाही मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की बाबांनो तुम्हाला जर काहीही लक्षणं दिसत असतील तर स्वतःहून पुढाकार घेऊन लवकर या, फीवर क्लिनिकमध्ये जा, सांगा की मला असा असा ताप आहे, खोकला आहे, सर्दी आहे, विकनेस आहे, दम लागतो, ज्या काही लक्षणं असतील ते सांगा जेणेकरून तुम्हाला अर्ली डिटेक्ट करता येईल. बरेच पेशंट अलीकडच्या काळात असे पाहायला मिळतात की अगदी शेवटच्या स्टेजला येतात की ज्यावेळी त्यांचा फुफ्फुसामध्ये टोटल आपण ज्याला म्हणतो निमोनिया झालेला असतो आणि त्यामुळं निमोनिया झालेल्या असतानाचा शेवटच्या स्टेजला आल्यानंतर 5-7 तासामध्ये पेशंट्स लोक गेलेले असंही आपल्याला आढळतं. आणि म्हणून हे होऊ नये याची दक्षता आपण घ्यावी म्हणून मी मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो की आपण थोडंही लक्ष असेल तर फीवर क्लिनिकमध्ये लवकर जा जेणेकरून तुम्हाला क्वारंटीन करता येईल, टेस्टिंग करता येईल आणि तुमच्यावर उपचार करता येईल. मी अत्यंत आशेने तुम्हाला एक सांगेन की बरा होण्याचा आत्ता सध्या या क्षणाला जे डिस्चार्ज केले जाणारा जे पेशंटचे दररोज 13% लोक घरी जात आहेत, बरे होऊन घरी जात आहेत. मी पुन्हा सांगेल की 83% लोक हे असिम्प्टोमॅटिक आहेत, मी मराठीत सांगेल की त्यांना कुठलेही लक्षणं नाही, ते अत्यंत सामान्य माणसासारखे जीवन जगतायत, त्यांना कुठलाही व्याधी नाही, त्रास नाही, कुठलंही लक्षण नाही. आणि त्यामुळं पॉझिटिव्ह असू द्या परंतु लक्षणं नसलेली सुद्धा 83% लोक आहेत की जे 14 दिवस हॉस्पिटलमध्ये राहू शकतील आयसोलेशन वॉर्डात, त्यांची काळजी घेतली जाईल, त्यांच्यावर लक्ष ठेवलं जाईल आणि नंतर त्यांना 2 टेस्ट घेऊन ते निगेटिव्ह असले तर त्यांना घरी पाठवलं जातं. त्यामुळं आशादायी चित्र एक लक्षात घ्या की 83% आपले जवळजवळ असिम्प्टोमॅटिक आहेत, लक्षणं नाही आहेत, सामान्य आहेत. माइल्ड टू मॉडरेट पेशंट साधारण 17% आणि त्यामुळे 1% मी सांगेन फक्त सध्या क्रिटिकल पेशंट्स आहेत आणि त्यांना पण ऑक्सिजन लागतो, अद्याप व्हेंटिलेटर लागतं असे प्रकार फारच हातावर पोटावर मोजण्या इतकेच आहे. आणि त्यामुळे घाबरून जाण्याचा विषय नाही, जरी कुणाला आपल्या मी ज्यांना कोविड डिटेक्ट झाला असेल त्यांच्या पालकांना सुद्धा मी या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो की बाबांनो काळजी करू नका, सगळं बरं होत आहे, अत्यंत फिट होऊन बाहेर जात आहे. आणि त्यामुळे पुढे येऊन महाराष्ट्राच्या जनतेने या सगळ्या महत्त्वाच्या लढाईमध्ये आपल्याला जर योगदान खरं द्यायचं असेल तर आपण शिक्षित व्हा, जागरूक राहा, सुरक्षित राहा आणि पुढाकार घेऊन आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काम करा. आणि म्हणून मला लॉकडाऊनच्या संदर्भाने सुद्धा काही महत्त्वाच्या विषय जे सर्व दूर लोकांना दिसत आहेत की लॉकडाऊनचे असणारे परिणाम जे आहेत, जरूर आपण काही MMR रिजनमध्ये फार काही ढील दिलेली नाही, सैल सोडलेलं नाही, परंतु जिथे जिथे काही आता समजा पनवेल वगैरे भागात काही थोडंफार ढील दिल्या गेली तिथे असं कळलं की इंडस्ट्रीजमध्ये वर्कर्समध्ये 19 लोक पॉझिटिव्ह आढळले. याचा अर्थ सोशल डिस्टन्सिंग मेंटेन होत नसेल तर ते अत्यंत अक्षम्य आहे, क्षमायोग्य नाही. तुम्ही
महाराष्ट्राच्या जनतेला एक प्रकारचा थ्रेट निर्माण करताय, एक प्रकारची या तुमच्या चुकीच्या वर्तणुकीतून एक प्रकारे तुम्ही त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण करताय, त्याची जाणीव आपण एक जागरूक नागरिक म्हणून असण्याची आवश्यकता. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, रेशनिंग जेवणाची व्यवस्था हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो. महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या सर्वदूर लोकांना एवढं सांगेल की आपल्याला रेशन कार्ड सहज उपलब्ध होऊ शकेल अशाच पद्धतीच्या गोष्टी आपण तहसीलदार आणि रेशनिंग ऑफिसर्सला कळवल्यात. तुम्हाला रेशन कार्ड नवीन उपलब्ध करून घ्या, धान्य मुबलक आहे, तुम्हाला मिळेल अशी व्यवस्था केली जाते, त्यामुळे रेशन अभावी कुठली अडचण येऊ नका. आजचा माझा धारावीमध्ये जाऊन काही लोकांशी मी वार्तालाप केल्यानंतर मला नक्कीच तिथल्या लोकांनी समाधानच व्यक्त केलं की हो धान्य मिळतंय. आणि त्यामुळे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचंय, यामध्ये सुद्धा कुठलीही तुम्ही त्याच्यामध्ये निग्लिजन्स किंवा हयगय करू नका. आपण जावं आणि ग्रामीण भागात असेल तर तहसीलदारांकडे जा, इथे असेल तर रेशन कार्ड रेशनिंग ऑफिसरकडे जा, परंतु आपण ते आपल्या हक्काचं धान्य मिळवण्यामध्ये या ठिकाणी काम करा. मला वाटतं आपण वेळोवेळी बोलतोच आहे, परंतु आज खास मला बोलायचं होतं की लोकांमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं एक असं वाटत होतं की काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आपली जी आहे अलीकडच्या काळात, या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्याचदा काही भीतीदायक माहितीसुद्धा फिरत असते. जरूर काही त्याचा भाग असेल, परंतु आपण जर काहीच केलं नाही तर तशी चित्र निर्माण होईल असं मॅथमॅटिकल मॉडेल सांगत असेल. पण आपण 24/7 आपला सर्व आरोग्य विभागाचा कर्मचारी वर्ग अहोरात्र काम करतो आहे, सर्व्हिलन्सचं काम करतो आहे, टेस्टिंगचं काम करतो आहे, आयसोलेशनचं काम करतो आहे, क्वारंटीनचं काम करतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहोत. आणि त्यामुळे मला आपल्याला एकच सांगितलं पाहिजे की या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानेन, पोलीस विभागाचं मनापासून आभार मानेन आणि जनतेचं पण आभार मानेन, कारण आपलं योगदान आपलं सहकार्य महत्वाचं आहे. दररोज आम्ही अपडेट देत असतो, तर आजचे अपडेट सुद्धा निश्चित प्रकारे आपल्याला सांगणं मी माझं कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग समजतो की ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता आपली संख्या झालेली आहे 5,649, डिस्चार्ज जे झालेले ते आजचे आकडा आहे 7,799. त्याचबरोबर या ठिकाणी मुंबईचा वेगळा आकडा जर पाहिजे असेल तर तो सुद्धा आकडा आहे 3,683. म्हणजे आज मुंबईमध्ये 154 ही वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर आपला एकूण जे लॅब्स आहेत जिथे टेस्टिंग होते ती 38 आहेत आणि दररोज 7,112 टेस्टिंग होत आहेत त्या ठिकाणी. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी सांगत असतानाच कोविड केअर सेंटर्स जे आपले महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यामध्ये प्राथमिक तपासणी केली जाते ती 849 आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स जे आहेत ते 390 आहेत. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स आहेत ते 178 आहेत की जिथे क्रिटिकल पेशंट्स